आव्हानाची. ईडीच्या आडून कुटुंबावर हल्ले करणं ही नामर्दानगी आहे. जर तुमच्यात हिंमत असेल तर समोर येऊन लढा, असं थेट आव्हान शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिलंय. तुम्ही कुणाशी पंगा घेतलाय हे लवकरच कळेल, तुमची नशा उतरवून टाकेन, असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी भाजप नेत्यांना लगावला. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली आहे आणि वर्षा राऊत यांनी 10 वर्षांपूर्वी 50 लाखांचं कर्ज घेतलं असून त्याची पूर्ण माहिती आपण आयकर विभागाला दिलेली आहे. असं असतानाही ईडीच्या नोटीशीचा संबंध काय, असा सवालही त्यांनी केला आहे. शिवाय भाजप नेत्यांची संपत्ती ही 1600 पटींनी वाढली आहे, त्या नेत्यांची चौकशी करणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. भारतीय जनता पार्टी में ऐसे बड़े बड़े सुरमा बैठे हैं, अगर मैं उनके परिवार तक पहुंचा तो आपको देश छोड़कर भागना पड़ेगा. आप मुझसे पंगा मत लेना, मैं देखता हूं, मैं नंगा आदमी हूं, मैं शिवसैनिक हूं बाला साहब ठाकरे का. जो करना हो कर लो सर, बीजेपी के लोगों ने आप अरे आप मेरे का उखड़ लोगे, जाओ सर, बहुत देखा है मैंने आप जैसे. घरातल्या मुलांवर, घरातल्या महिलांवर, कुटुंबावर हल्ले करण्याला नामर्दानगी म्हणतात. अशी नामर्दानगी जर कोणी करत असेल तर आत्ताच माझ्या माननीय मुख्यमंत्र्यांशी, म्हणजे आमचे शिवसेना पक्षप्रमुख यांच्याशी चर्चा झाली आहे. आता तर शिवसेना त्यांना त्याच पद्धतीनं उत्तर देईल हे लक्षात घ्या. जर ईडीने त्यांच्या पत्रामध्ये या संदर्भातला कुठलाही संदर्भ दिलेला नाही, त्यांना कशाकरता चौकशी करायची आहे, तर भारतीय जनता पक्षाची माकडं मी कालपासून बघतो याची उड्या मारत आहेत. पीएमसी बँक ह्यांना सांगितलं कोणी? ह्यांची आणि ईडीची का हात मिळवणी आहे का? भारतीय जनता पक्षानं आपल्या कार्यालयामध्ये ईडीचं एक टेबल टाकलेलं आहे की ईडीनं त्यांच्या बेलॉट पियरच्या कार्यालयामध्ये एक टेबल टाकल्या भारतीय जनता पक्षाचं. एखाद्या गुन्ह्यासंदर्भात CBI, ईडी किंवा आयकर विभागानं कारवाई करायचं म्हटलं की खरोखर त्याच्यामध्ये काहीतरी गांभीर्य आहे असं लोकांना वाटत होतं. पण गेल्या काही वर्षापासून ईडीची नोटीस येणं, ईडीनं कारवाई करणं म्हणजे एखाद्या राजकीय पक्षानं आपली भडास काढणं हे आता लोकांनी गृहीत धरले. तर शिवसेना नेते संजय राऊत यांच्या या आरोपांवर भाजप नेत्यांनीही उत्तर दिलंय, पाहूयात. ज्यांना नोटीस गेली असेल त्यांनी एजन्सी समोर जाऊन स्वतःचं म्हणणं मांडावं. या देशात आणि राज्यात कायद्याचं राज्य आहे, कायदा पाळावा. हे खरं आहे, संजय राऊत हे आमच्या महाराष्ट्रातलेच आहेत, त्यांच्या पत्नी वर्षातही आमच्या परिवारासारख्याच आहेत. कोणालाही त्रास देण्याची भूमिका कोणी घेऊ नये, घेणार पण नाही. पण दबाव तंत्राचं राजकारण करत असाल तर ते आम्ही सहन करणार नाही. या देशात एजन्सीला बदनाम करायचं आणि दबाव टाकायचा ही पद्धत मान्य नाही, भाजपच्या विरोधात आहे. आणि ईडीच्या समोर जाऊन त्यांनी त्यांचं म्हणणं मांडावं. ईडी कायदेशीर आहे ना, कोर्टात आहे ना त्या गोष्टी, मग आपण का बोलावं? आपल्याला अथॉरिटी आहे का ती बोलायला? तुम्ही कोणाला विचार पण कशाला? ठीक आहे, जाऊ दे ना सामोरं त्याला, एवढं बडबड करतो ना, कोर्टात जरा बोलू दे ना ईडीच्या समोर. ईडी अचानक एके दिवशी इन्क्वायरी सुरू करत नाही, त्याची रेखी असते, म्हणजे पूर्वतयारी असते. इन्कम टॅक्स अचानक धाड करत नाही, रेखी असते, पूर्वतयारी असते. तसं तुम्ही सगळे कागदपत्र द्या. भारतीय जनता पार्टीच्या नावाने शंका करण्यात येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की जर तुम्ही दोषी नसाल घाबरायचं कशा, चौकशी होईल आणि क्लीन चिट मिळेल, कशाला घाबरता? तर इकडे भाजप ईडीच्या आडून राजकारण करत असल्याचा आरोप राऊतांनी करताच आक्रमक झालेले शिवसैनिकांनी मुंबईतील ईडी कार्यालयासमोर